शहादा रस्त्यावरून शिरपूर शहराकडे सॅक बॅगेतून गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या 21 वर्षीय युवकाला वाघाडी चेकपॉईंटवर 3.25 किलो सुका गांजासह 2 मार्च रोजी रात्री 9:15 सुमारास ताब्यात घेतल्याची कारवाई शहर पोलिसांनी केली. कुणाल केशव येशीराव वय 21 राहणार जनतानगर शिरपूर असे संशयित युवकाचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अवैध धंदे व अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईसाठी तालुका हद्दीत चेकपॉईंट लावण्यात आला असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान 2 मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहर पोलिसांच्या पथकाने शहादा रस्त्यावर कर्मवीर पेट्रोल पंपजवळ असलेल्या चेकपॉईंट जवळ सापळा रचला असता संशयित वाघाडीकडून शिरपूरकडे पाठीवर बॅग घेऊन येताना दिसून आल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतलंय. त्याची व बॅगेची झडती घेतली असता बॅगेत 32,400 रुपये किमतीचा मानवी मेंदूवर परिणाम करणारा उग्र वास असलेला ओल्या बिया पाला व काड्या मिश्रित 3.25 किलो गांजा सदृश नावाचा पदार्थ मिळून आल्याने मुद्देमालासह ताब्यात घेतलंय. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील यांनी फिर्याद दाखल केल्याने संशयित कुणाल किशोर येशीराव याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास PSI सुरेश सोनवणे करीत आहेत. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर.